नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सर्वात मोठा धक्का। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले आहे। भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केलेली आहे। मात्र खरोखरच लोकांना बदल हवा आहे का, लोकांची सरकार बदलण्याची मानसिकता आहे का, यावर सर्वेक्षण घेण्यात आले असताना एक वेगळीच माहिती हाती आलेली आहे। इंडिया टुडे सी ऑटर मोड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडी जिंकेल अशी शक्यता वर्तवलेली आहे। तर 33% लोकांना वाटते की इंडिया भाजपला पराभूत करू शकते असं म्हटलं आहे। एवढेच नाही तर सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील काँग्रेस पक्षासह अनेक प्रमुख पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केलेली आहे। त्याचबरोबर कर्नाटकाच्या बंगळुरूमध्ये आघाडीला पराभूत करण्याचे लक्ष त्यांनी समोर ठेवले आहे। दरम्यान नाव बदलण्याने इंडिया आघाडीला मतं मिळतील का असे विचारले असता 39% कार्यकर्त्यांनी होकारार्थी उत्तर दिले, तर 18% लोकांनी इंडिया हे नवीन नाव मत मिळवणार किंवा ते आकर्षक नाही असेही नमूद केले। नावे बदलण्याच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार यावर उर्वरित लोकांनी काहीही उत्तर दिलेले नाही। एवढेच नाही तर इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी कोण योग्य आहे अशी विचारणा केली असता 24% लोकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेतले, तर महाराष्ट्रातील लोकांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले। तसेच सर्वेक्षणानुसार जानेवारीपासून जनतेचा काहूल राहुल गांधी यांच्या बाजूने गेलेला आहे। यावेळी केल्या गेलेल्या सर्वेक्षणात केवळ 13% लोकांनी विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दिली होती, तेव्हा अरविंद केजरीवाल यांना 27% पसंती मिळालेली होती। मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पसंती उद्धव ठाकरे यांच्या नावाला मिळत आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा।